This news is co-sponsored by Pramod Jewelers and Gift Center, Parthinagar, MRDC, Hina Road, Nagpur. भाजपकडून विधान परिषदेवर अनेक नावांची चर्चा सुरू असतानाच अमरावतीमध्ये नुकताच पार पडलेला भव्य धनगर परिषदेमध्ये धनगरांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लक्ष द्यावं आणि धनगरांना महाविकास आघाडीकडून विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. त्यामुळे आता अमरावतीमधून धनगर समाजाला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. या धनगर परिषदेमध्ये विदर्भातून हजारो धनगर बांधव उपस्थित होते. जी खंत ही आज तुम्हा सर्वांच्या समोर इथे मी व्यक्त करते. राजकारणामध्ये राजकारण करत असताना प्रत्येक समाजाला आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी पाठवता आलं पाहिजे आणि आज सकाळीच मी नानाभाऊंना म्हटलं, जे सुनील दादांनी म्हटलं की आता निवडणुका येत आहेत, आता राज्यसभा तुम्ही घोषित केली, काही एमएलसीज त्या ठिकाणी आहेत आणि आमच्या विदर्भातून आपल्या विदर्भातून त्या ठिकाणी दिलीप काका येडेकरांचं नाव जर आपण त्याच्यामध्ये घेतलं, म्हणजे मी असं नाही मी तुमच्यावर प्रेशर नाही आणत आहे किंवा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यावर प्रेशर आणण्यासाठी अजिबात घेतलेला नाही आहे. हा कार्यक्रम तर एक कुटुंबामध्ये आपण यावं या सगळ्या गोष्टी समजाव्या की सर्व मंडळी माझ्या सोबतच असतात. काही मंडळी माझ्यावर नाराज होती मधल्या पिरियड मध्ये ती का नाराज होती ह्याच कारणही मला माहिती नाही, पण हळूहळू ती परत पुन्हा एकदा जोडण्याच्या सगळ्यांच्या जुळण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि आपण असे जर काही पवित्रे या ठिकाणी उचलले तर उद्या म्हणजे उद्याचीच द्या असं नाही, पण या वर्ष दोन वर्षामध्ये ज्या काही गोष्टी होतील ज्या काही तुमच्या हातात असतील आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू आणि या कम्युनिटीला आपण जर रिप्रेझेंटेशन घेऊ शकलो तर सुन्या पिवळं तसं तर पिवळंच सगळं सुंदरच असतं आणि भंडारा किती पवित्र असतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर पवित्र अपवित्र याच्यामध्ये न महाराष्ट्र TV 24 साठी राजेंद्र वाटाणे अमरावती. चला ताईचा मळा अॅग्रो टुरिझम अँड ऍडव्हेंचर पार्क मध्ये चला. अॅग्रो टुरिझमची सैर करायला, अॅग्रो टुरिझमचा आनंद लुटायला चला. काँक्रीटच्या जंगलापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात ताईच्या मळ्यामध्ये पारंपरिक शेती, पक्ष्यांचा किलबिला, बैलबंडी, शैक्षणिक सहलीसाठी नैसर्गिक टेंट, नैसर्गिक शेतीविषयीचा अभ्यास, रायफल शूटिंग, घुडसवारी, स्विमिंग पूल, रेन डान्स, रेस्टॉरंट, मड कॉटेजेस विथ ओपन टॉयलेट, चिल्ड्रन पार्क, ऍडव्हेंचर पार्क, ऍडव्हेंचर गेम्स, आर्चरी, इंडोर आउटडोर गेम्स, कॅम्पिंग टेंट्स, फन ऍक्टिव्हिटी अँड गेम्स इत्यादी आपल्या मनोरंजनासाठी सुसज्ज. सोबतच लग्न समारंभासाठी लॉन, बर्थडे सेलिब्रेशन, प्रेस कॉन्फरन्स, कुठल्याही समारंभासाठीची परिपूर्ण आणि आरामदायक व्यवस्था आपल्यासाठी उपलब्ध. आमच्या पॅकेजेस मध्ये उपलब्ध आहे वन डे फॅमिली पिकनिक फक्त 599 रुपयांमध्ये, इव्हनिंग फॅमिली पिकनिक फक्त 499 रुपयांमध्ये, वन डे फॅमिली पिकनिक दिवस रात्र फक्त 1499 रुपयांमध्ये. तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि अनुभवा अस्सल गावराण पारंपरिक कृषी पर्यटन अॅग्रो टुरिझम आपल्या ताईच्या मुळ्यामध्ये. आमचा पत्ता आहे पुलगाव शहरापासून अगदी 8 किलोमीटर अंतरावर अॅग्रो टुरिझम ताईचा मळा, घोडेगाव कोयना, विजय गोपाल रोड, तहसील देवळी, जिल्हा वर्धा. संपर्क करा 9321680776 आणि 7410159999 आणि 8767830219 आणि 9049965014 वर.